सूर्य की तरह चमकना चाहते हो तो पहले सूर्य की तरह जलना सीखो. APJ अब्दुल कलाम यांच्या या विचारांचे आचरण करत श्री शिवचरण धाराशिवे यांनी 1998 मध्ये श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ अलमलाई या संस्थेची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी, दगडूजीराव देशमुख डी फार्मसी, विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालय, ब्ल्यू बर्ड इंटरनॅशनल स्कूल, ब्ल्यू बर्ड ज्युनियर सायन्स कॉलेज, विश्वेश्वर विद्यार्थी वसतिगृह यांची निर्मिती करण्यात आली. शेतकरी गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे या सामाजिक भावनेतून या संस्थेने कार्य करत राहिले. विशेष म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब व चंदीगड व पंजाबचे माजी राज्यपाल माननीय श्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या प्रेरणेतून माननीय दिलीपराजे देशमुख साहेब, माननीय आमदार बसवराज पाटील, माननीय आमदार अमित भैया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेची वाटचाल सुरू आहे. माध्यमातून आणि आज आपल्या सर्वांच्या साक्षीने विश्व व्होर्टेक्स व विश्व फार्मा या राष्ट्रीय स्तरावरील पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. स्वाभाविकच आहे की एक इंजिनियर असल्यामुळे आपल्या सर्वांच्याच बाबतीत एक वेगळी आपुलकी वाटते. खरं तर आम्ही आता चर्चा करत होतो, आपल्या सर्वांना इथे या कॉलेजमध्ये बघून एनबी म्हणतात तशी आम्हाला वाटते. आता तुम्ही जीवनातल्या ज्या स्टेजमध्ये आहात अतिशय महत्त्वाचं आहे. ही शिदोरी घेऊन पुढचं जीवन आपल्याला चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी एक मोठी संधी आहे, त्याचं आपण सर्वांनी सोनं करावं. आणि मला असं वाटतं की हे तुमचं जे महाविद्यालय आहे किंवा हा जो परिसर आहे हा सेंटर ऑफ एक्सलन्सकडे जाणारा परिसर आहे आणि त्या दृष्टीने या परिसराला खूप महत्त्व आहे असं मला वाटतं. कारण आपण या संस्थेची जी सुरुवात झालेली आहे एक चांगल्या मोठ्या नावाने झालेली आहे. विश्वेश्वरय्या हे एक अभियांत्रिकी क्षेत्रातलं एक जगतमान्य नाव आहे आणि या व्यक्तीमुळे आज आपण इथे अभियांत्रिकीच्या क्षेत्रात भारताने सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे. आणि याच ध्यासाने असावं कदाचित जेव्हा आम्ही राऊंडवर होतो तेव्हा प्रामुख्याने एक बाब बघितली, स्वच्छता आणि नीटनेटकेपणा. मी प्राचार्यांनी प्राचार्यांना विचारलं सर ही स्वच्छता आणि नीटनेटकेपणा राऊंड द क्लॉक राऊंड इयर असते का, ते म्हणाले लगेचच हो सर हीच स्वच्छता आम्ही मेंटेन करतो. काय विद्यार्थी मित्रांनो बरोबर आहे? व्हेरी नाईस टू हिअर यू. दुष्काळाचे चटके शेतकरी व त्यांच्या मुलांनाही लागले, मग त्यांना मदतीचा हात म्हणून संस्थेने एक उपक्रम राबविला. जिल्ह्यातील दुष्काळाचे चटके दिवसागणिक तीव्र होत चालले आहेत. ह्याचा फटका शेतकरी शेतमजुरांसोबतच त्यांच्या मुलांनाही बसू लागलाय. या मुलांना शिकवणं अवघड झालंय. मात्र अशा विद्यार्थ्यांच्या मदतीला औसा तालुक्यातील विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ धावून आलंय. या संस्थेअंतर्गत चालणाऱ्या पॉलिटेक्निक बी फार्मसी आणि शाळेच्या 120 विद्यार्थ्यांना 12 लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचा थेट लाभ होणार आहे. याचं वाटप एका समारंभात मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना करण्यात आलं. त्यामुळे ऐन दुष्काळात आम्हाला मोठी मदत मिळाल्याच्या भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत. थोडीशी भी परिस्थिती नाही आगे पण की पर मेरे पापा बहुत हेल्प करके मेरे को पढ़ा रहे. मेरे एडमिशन के वक्त सिर्फ 5,000 रुपये थे तो शफी सर ने मेरी मदद करी. आई एम रियली थैंक्स फॉर शफी सर एंड माय पूरे टीचिंग स्टाफ एंड प्रिंसिपल सर. नव्या वर्षीसुद्धा वडिलांना फीस भरणं अवघड गेलं होतं. त्यानंतर वडिलांनी कित्येक वेळेस म्हणजे परीक्षेच्या वेळेस हॉल तिकीट नाही दिली की वडिलांना टेन्शन, मला पण इकडं अभ्यासाचा त्रास आणि नंतर पुन्हा त्यांच्या फीसबद्दलचं काही टेन्शन होतं. त्याच्यामुळं यावर्षी सरांनी शिष्यवृत्ती दिली, त्याबद्दल त्यांचा धन्यवाद. उन्हाळा पडला असला परिस्थिती, दुष्काळ पडला, काही शेतीत उत्पन्न निघाला, आता कसं करायचं म्हणून आता ही शिष्यवृत्ती दिली म्हणून आम्हाला चांगलं वाटलं. इतकंच नाही तर मातोश्री धाराशिवे शिष्यवृत्ती सुरू करून या संस्थेनं दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणात तसंच मेसमध्येही सवलत उपलब्ध करून दिली आहे.
खूप गरीब परिस्थितीमधले विद्यार्थी आहेत. फीस तर भरणं होतच नाही, परंतु मेसचे पैसे असतील किंवा रूमचं भाडंसुद्धा त्यांना भरणं होत नाही. काय असे विद्यार्थी आहेत की त्यांनी 1700 रुपये महिन्याला भरणं होत नाही, म्हणून त्यांनी एक टायमाची मेस लावून ते या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. अशा विद्यार्थ्यांना मदत करणं अत्यंत गरजेचं आहे असं वाटलं, म्हणून आमच्या संस्थेनं ही मदत करण्याचं ठरवलं आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्यात आणि नेमक्या ह्याच भागात अशा प्रकारची शिष्यवृत्ती लागू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतरही शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांसाठी असे उपक्रम राबवल्यास दुष्काळग्रस्तांना खऱ्या अर्थानं दिलासा मिळेल. शशिकांत पाटील सह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया. 2008 मध्ये विश्वेश्वरय्या पॉलिटेक्निक कॉलेजची सुरुवात करण्यात आली व पहिल्या वर्षी 92% तर दुसऱ्या वर्षी 96% असा उच्चांक निकाल घेऊन विद्यार्थ्यांनी कॉलेजचे नाव महाराष्ट्रात नावलौकिक केले. 2016 ते 2017 या वार्षिक सत्रांमध्ये कॉलेजने विविध ठिकाणी व्हिजिट केल्या, ज्यामध्ये ग्लॅडियस टेक्नॉलॉजीज पुणे, हाय पावर